जिल्ह्यात सोमवारी प्राप्त अहवालानुसार 67 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यात शहरातील 57 तर ग्रामीण भागातील 10 रुग्णांचा समावेश आहे. आजच्या बाधितांसह जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या 809 वर पोहोचली आहे. यापैकी तब्बल 21 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिवसेंदिवस रुग्णालयात भरती होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. सोमवारी नागपूर जिल्ह्यात 731 जणांची RT-PCR कोरोना चाचणी करण्यात आली. यात ग्रामीण भागात 136 तर शहरात 595 नागरिकांची चाचणी करण्यात आली. दैनंदिन होणाऱ्या चाचण्यांच्या तुलनेत ही संख्या कमी असल्याने यातील बाधितांची टक्केवारी निश्चितच वाढली आहे. तर 150 रुग्णांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली. कोरोना बाधितांना रुग्णालयात भरती करण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सोमवारपर्यंत 21 कोरोना बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाधितांपैकी 8 रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 1 रुग्ण मेयोमध्ये, 5 रुग्ण किंग्सवे हॉस्पिटलमध्ये, 2 रुग्ण रेल्वे हॉस्पिटलमध्ये, 2 रुग्ण लता मंगेशकर रुग्णालय सीताबर्डी येथे आणि 3 कोरोना बाधितांवर मेडिट्रिना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोना बाधितांना रुग्णालयात भरती करण्याची गरज पडत असल्याने प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. तर 788 बाधित गृहविलगीकरणात आहेत.